आणि मला कळालं की उपमुख्यमंत्री अजितदादा इथं पुण्यात आहेत, म्हणून मी सहज एक कटसी व्हिजिट होती आणि भेट असताना मी त्यांना रायगडचे विषय त्यांना सांगितले. परवाच मी डीजी पुरातत्व खात्याचे जे प्रमुख आहेत त्यांना मी दिल्लीत माझी भेट घेतली आणि मी किती अस्वस्थ तिथं रायगड प्राधिकरणाच्या बाबतीत आहे. महाराष्ट्र सरकारकडनं ज्यापर्यंत मला सपोर्ट मिळाला पाहिजे तोही सपोर्ट मिळत नाही आहे. केंद्रातून सुद्धा पुरातत्व खात्याकडून जो सपोर्ट मिळाला पाहिजे तोही सपोर्ट मिळत नसल्यामुळे ही खंत व्यक्त केली आणि लवकरच्या लवकर मीटिंग लावावी या दृष्टिकोनातून मी आज त्यांची भेट घेतली. आणखी काय राजकीय चर्चा किंवा आरक्षणाचा सध्याचा मुद्दा आहे? मनोज तरांगे यांची उद्या सभा आहे जालन्याला. नाही, राजकीय काय चर्चा झालेली नाही, पण मराठा समाजाच्या बाबतीत निश्चित चर्चा झाली. त्यांचंही म्हणणं होतं की आम्ही प्रामाणिकपणाने गरीब मराठा समाजातल्या लोकांना न्याय कसा देण्यासाठी आमची सुद्धा ती बाजू आहे. मी त्यांना सांगितलं की मनोज तरांगे पाटील हे सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं असं त्याचं मत आहे, पण ते न्यायिक असेल आणि न्यायालयात बसत असेल, टिकत असेल, तरच तुम्ही त्याचा विचार करायला पाहिजे. कारण का पूर्वी 49 मराठा समाजाच्या लोकांनी आत्महत्या केल्या होत्या, ते परत तसं काय घडू नये ह्याची खबरदारीसुद्धा सरकारने घ्यायला पाहिजे. पण जे काय मनोज तरांगेच्या आणि सरसकट समाजाच्या मागण्या असतील त्यांनी त्याच्यात सखोल अभ्यास करून जे शिंदे समितीने काही ते अहवाल दिला आहे असं माझ्या कानावर आहे किंवा देणार आहे तर त्याचा सखोल अभ्यास व्हायला पाहिजे. पण जे काय तुम्ही निर्णय घेणार असाल तर ते कोर्टात टिकणारं आरक्षण न्यायिक बाजूनी जे काय बसत असेल त्याप्रमाणे द्यावं. माझं एवढंच या मिनिटाला मत आहे की मी सुद्धा 2007 अनेक दौरे केलेले. मी नेहमी स्पष्ट बोलतो आणि माझी बाजू मी नेहमीच मानलेली की मला जितकं समजते माझा जितका अनुभव आहे की तुम्ही सामाजिक मागास सिद्ध झाल्याशिवाय तुम्हाला आरक्षण मिळू शकत नाही आहे. तुम्ही समाज, तुम्ही म्हणजे समाज हा खऱ्या अर्थाने सर्वोच्च न्यायालयाने समाजाला सांगितलेलं आहे की तुम्ही पुढारलेला वर्ग आहे, फॉरवर्ड क्लास आहे, डॉमिनेटिंग क्लास आहात, त्याच्यामुळं तुम्ही सामाजिक मागास सिद्ध होत नाही आहे. म्हणून पहिल्यांदा आपल्याला सामाजिक मागास सिद्ध होणं गरजेचं आहे. तुम्हाला मागासवर्गीय आयोग पुनर्गठित करणं गरजेचं आहे, सर्वेक्षण करणं गरजेचं आहे आणि परत एकदा सामाजिक मागास सिद्ध झाल्यानंतर तुम्हाला आरक्षण मिळू शकते. मी ह्या मताचं आहे. कशा पद्धतीचं आरक्षण मिळवायचं हे सगळे पुढचे टप्पे आहेत, पण पहिल्यांदा सामाजिक मागास सिद्ध व्हायला पाहिजे हे माझं मत आहे. पण सरसकट कुणबी पत्र हा दोन वेगळा भाग आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं मराठा समाजाला ते जर न्यायिक बाजूमध्ये बसत असेल तर द्यावं आणि बसत नसेल तर स्पष्टपणे सरकारने सांगावं. मला वाटते की जी शिंदे समिती स्थापन झालेली आहे, शिंदे समिती जो अहवाल देईल तो फार महत्त्वाचा ठरणार आहे. मनोज तरांगेंची मागणी त्याच्यात बसत असेल तर सरकारने त्याचा निश्चित विचार करायला पाहिजे. पण समाजाला फसून समाजाला एक वेगळी तात्पुरतं खुश करण्यासाठी अशी कुठलीही भूमिका घेऊ नये मी या मताचा. तो सुद्धा समाजाची भावना व्यक्त करत असतो आणि तो सगळ्यांचा अधिकार आहे आणि पण हे भावना आणि न्यायिक ह्यामध्ये समन्वय घडवणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की जे शिंदे समितीचा जो अहवाल असणार तो फार महत्त्वाचा अहवाल आहे. तो शिंदे समिती जो अहवाल देईल त्याच्यावर सरकारने आपली दिशा ठरवणं गरजेचं आहे. मला वाटते आपण जरासं धीर धरणं गरजेचं आहे. एक महिन्यात सरकारने टाईम दिला होता शिंदे समितीला. शिंदे समितीचा जो अहवाल येईल त्या अहवालाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणाने आपली भूमिका मांडायला पाहिजे असं मी परवाच मी मुख्यमंत्र्यांना सांगितले, मी देवेंद्र फडणवीसांनासुद्धा सांगितलं आणि आज अजितदादांना सुद्धा मी सांगितले. तुम्ही नुसतं लोकांना खुश करण्यासाठी असं काही करू नका. जे न्यायिक बाजू आहे, जे न्यायालयात टिकेल अशा पद्धतीनेच जे शिंदे समिती अहवाल देईल ते तुम्ही त्या पद्धतीने अहवाल लोकांच्या पुढं मांडणं गरजेचं आहे. आणि समाज हा कुठेतरी परत एकदा वाईट अँगल वाईट मार्गाने जाऊ नये ह्याची सुद्धा त्यांनी दक्षता घ्यायला पाहिजे. राजे, पण मराठा समाजामध्ये खरंच मागासलेपणा आहे का, सामाजिक मागासलेपणा आहे का असं आपल्याला वाटतं का? नाही, मला वाटण्याच्या पेक्षा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने आपण कोर्टात आपली बाजू मांडली, दुर्दैवाने ज्या पद्धतीने मांडायला पाहिजे ती मांडली गेली नाही आहे त्यावेळीच्या वकिलांनी, पण सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं की मराठा समाज हा सामाजिक मागास नाही आहे. मराठा समाज हे माझे वाक्य नाहीत, हे कोर्टात सुप्रीम कोर्टाचे वाक्य आहेत, सर्वोच्च न्यायालयातले वाक्य आहेत.
की मराठा समाज हा फॉरवर्ड क्लास आहे, पुढारलेला वर्ग आहे, हा डॉमिनेटिंग क्लास आहे. म्हणून ज्यावेळी तुम्ही पुढारलेला वर्ग असतं तर तुम्हाला आणि सामाजिक मागास सिद्ध झालं नसल्यामुळं तर तुम्हाला आरक्षण कसं देणार हा माझ्या पुढं प्रश्नचिन्ह आहे. म्हणून माझ्या दृष्टिकोनातून सामाजिक मागास सिद्ध होणे हे प्रथम म्हणजे सरकारने ह्याच्यावर लक्ष घालायला पाहिजे. तुम्ही परत एकदा मी सांगू इच्छितो त्याला तीन टप्पे मी दे परवा बोललो की पहिल्यांदा तुम्हाला मागासवर्गीय आयोग हा परत एकदा पुनर्गठित करावा लागेल, सर्वेक्षण करावं लागेल, सामाजिक मागास सिद्ध करावं लागेल, सर्वोच्च न्यायालयाकडे जावं लागेल. मग ते क्रिएटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून आता अजून निकाल प्रलंबित आहे. पण या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला मी थोडक्यात सांगायचं काय आरक्षण कोणाला दिलं जातं, जो सामाजिक मागास त्याला दिलं जाणार ना, जो पुढारलेला वर्ग त्याला कसं दिलं जाणार. या मिनिटाला सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्स आहेत, त्यांचे डायरेक्शन्स आहेत की हा समाज हा पुढारलेला वर्ग आहे. तर आपल्याला सामाजिक मागास सिद्ध होण्यासाठी हे पॅरामीटर्स आहेत, ते पॅरामीटर्स पूर्ण करावे लागतील असं माझं वैयक्तिक मत आहे, असं माझा अनुभव सांगतो. पण शेवटी तज्ज्ञ लोक आहेत, ते तज्ज्ञ लोक सांगतील. आणि मला वाटते तज्ज्ञ लोक हे शिंदे समितीत आहेत, ते स्पष्टपणाने सरकारकडे अहवाल देतील. आणि आता हे तीन सरकार एकत्र आलेले आहेत, काय चाललं हे 2024 दिसेल, पण स्वराज्य हे 2024 येणार हे निश्चित आहे. वंचित आघाडीबरोबर निर्णय झालाय, कुणाबरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय? नाही नाही, बहुजन वंचित आघाडीची चर्चा चालू आहे. तुम्हीच मला एक दोन तीनदा विचारलं होतं, मी दोनदा त्यांना भेटलो होतो. ते वरिष्ठ आहेत, बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत, ते फार म्हणजे विद्वान आहेत. त्यांची माझी चर्चा झाली होती, मी त्यांना नेहमी रिस्पेक्ट करतो. पण ते ज्यावेळी औरंगाबादला संभाजीनगरला गेले आणि तिथं फुलं वाहिले त्या औरंगाबादच्या अरे काय औरंगजेबच्या कबरीवर, तिथं जरा माझं मन म्हणजे काय जरा डायव्हर्ट झालेलं. यापुढे तुम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही किंवा तुम्ही एकत्र येणार? आता हा मुद्दा तर मला पटत नाही ना, आणि समाजाला पटत नाही. ज्या औरंगजेबने शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा दुश्मन होता त्याच्याच कबरीवर जाऊन फुलं वाहणे म्हणजे त्याचं उत्तर त्यांनी जाऊ मी काय देणार? म्हणजे युती शक्य नाही तुमच्याकडून तरी, स्वराज्याकडून नाही तर मी गेलो असतो पुढं. आता तर नाही आहे.